అఖిల జగస్వామి సాంబ సదాశివ వల్లారి మణిమల్ల సంహారక ఐశ్వర్య ప్రదాత శక్తిదాత జయ దుర్గాధీషిత ఆది రుద్ర శ్రీ మాతండ భైరవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ శివ మాతండ जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल महाराजांनी मला सांगितलं असं मला विष्णू देव आणि लक्ष्मी देवी यांचं दर्शन झालं असलं तरी त्यांचं स्वरूप समजून घेणं एवढं सोपं नाही माझ्याकडून ही राहूनच गेलं बानू मला तुला हे सांगायचं आहे की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांनी तुला दर्शन दिले यातच तू समाधान मानलेस आणि त्यामुळे त्यांचे स्वरूप समजून घ्यायचा तू प्रयत्नही केला नाही आणि त्यामुळे आज सत्यापर्यंत पोहोचताना तुला दिव्यातून जावे लागत आहे त्यांची पूजा करणं राहूनच गेली या काय करू म्हणजे ते मला समजत्याल मला या आधी महाराजांनी सांगितलं असतं तर मी काहीतरी करून त्यांना प्रसन्न करून घेतलं असतं त्यांची कृपा माझ्यावर राहावी म्हणून मी काय करावं हे तेच मला सांग आज मी मला त्यांनी त्यांच्या मूळ रूपात दर्शन दिलं कधीच आठवतो मला त्यांनी भेटायला पाहिजे कधी एकदा त्यांनी समद विचारते हाय असं झालं आहे मला परनामजी राघवा याजी थांबा वाईस पाहणी आणून देते नगर राहू द्याजी काय काम होतं जी परदानजीसनी सांगावं द्यायचं आहे त्यांनी सांगायचं आहे का म्या गडावर त्यांची भेट घ्यायला थांबते आहे काय बी झालं तरी मला त्यांनी भेटायचंच आहे जी म्या सांगावं देतो जी पर मी गडावून विचारून आल्यावरच तुम्ही वाड्यातून बाहेर पडायची पर तुम्ही सांगावा द्या जी ते नाही म्हणणार नाहीत नाही तसं नाही पर परदानजी जर देव आणि देवी संघ असत्याल तर मग काय करावं जी हा परदानजी देवांसंघ असत्याल तर चालल ते लक्ष्मी देवींसंघ असत्याल तरी बी चालल पर हे माळसताईंसंघ असत्याल तर जरा येळ बघून बोला भाईजी म्हणून मी म्हणलं मी पुन्यांदा गड उतरून सांगावं दे तुझी चालल तुम्ही आजी उगा येळ नग जवडाय हा जी येतो जी याची नोंद ठेवायला सांगा Thank you.
माझ्याशी बोलणार नाहीस का? मी रागवले आहे तुझा. पण मी काहीच नाही केले. असं तुला वाटतं, पण तू जे वागतोस ते मला दिसतं. मग मला हे सांग की मी काय चुकलो. तू आधी माझ्या समोर ये, मग सांगते. नीट उभा राहा. आता तरी सांग. राज्यसभेत बानूच्या बाजूने बोलायला तुला कोणी सांगितलं होतं? कोणी नाही. तेच म्हणायचे आहे मला. मग कशाला मध्ये बोललास तू? त्या क्षणी बाणाची अवस्था संभ्रमाची आहे, म्हणून मी हस्तक्षेप करतो. माते, तिचे उत्तर मी देतो. ते होय, पण मी काय चुकीचं बोललो का? तू काही चुकीचं बोलला नाही. माझीच काहीतरी चूक आहे. तुझं काही चुकत नाही, पण तू फार रागवतेस. लबाड आहेस तू. नाही ग माते, मी तुझ्याच बाजूने आहे. खोट. अग खरच, मी काय करू जेणे तुला खरं वाटेल? काही करू नकोस. तू माझ्या जवळच राह, मला सोडून कुठेही जाऊ नकोस. मी तुला कधीही सोडून जाणार नाही. पण तू माझं एक ऐक. काय? तू कोणावर रागवू नकोस. ध्यानात ठेवेन मी. प्रधानजी. देवा, एक सुचवायचं आहे. प्रधानजी, पहिले आसन ग्रहण करावे. बोलावे. देवा, आपण बाणाईला भेटून यावं. पण अजून सप्ताह नाही झाला आहे, तेव्हा मी नियम कसा मोडणार? देवा. प्रधानजी, आपण आग्रह का करत आहात? देवा, जेव्हापासून नारद मुनी बाणाईला भेटून गेले आहेत, तेव्हापासून ती माझं स्मरण करते आहे. आणि मी जाण्याचं टाळतोय, कारण श्री म्हाळसादेवींना ते आवडणार नाही. म्हणून म्हणत होतो आपण बाणाईला भेटून यावं, तिच्या शंकांचं निरसन करावं. प्रधानजी, मला वाटतं म्हाळसेलाच तिथे पाठवूया. करा एकमेकींच्या शंकेचं निरसन. तेव्हा भांडणांचे आवाज ऐकू येतील. होय, आणि ते सोडवायला आपल्याला जावं लागेल. देवा, खरंच त्या दोघींची भेट व्हायला हवी. इतक्या चांगल्या सखी असून कशा वागतायत एकमेकींशी? तुम्ही तर कैलासात त्यांना फार जवळून पाहिलं आहे. किती सख्य होतं दोघींमध्ये. होय, आणि त्याच प्रेमातून पार्वतीने तसं वचन दिलं होतं. मी तिला सांगितलं होतं की हे म्हणजे स्वतः स्वतःच्या कंठावर शस्त्र ठेवण्यासारखे, पण तिने ऐकले नाही. मी तर कधी कधी असा विचार करतो की जेव्हा त्यांना स्मरण होईल तेव्हा त्यांना काय वाटेल. इतका मोठा काळ त्यांनी राग आणि द्वेष ह्यात घालवला आहे, ज्याला मुळात काहीच अर्थ नाही. माळसा आई, ये ना. बरं झालं तू आलीस. मला ठाऊक होत माझी माळसा माझी आठवण करत असेल म्हणून मी आले. आई, तू सांगितलेलं ध्यानात आहे माझ्या. राज्यसभेत सर्वांसमक्ष तिच्या हाती काय लागले आहे हे विचारेन मी तिला. सगळा लेखाजोखा समोर ठेवायला लावेन मी तिला. पण एक मात्र ध्यानात ठेव, माघार घेऊ नकोस. हा प्रश्नही विचारला जाईल,
तुला काय समजलं तेव्हा तुला तुझी बाजू अशीही मांडता यायला हवी. सगळ्यांचा तुझ्या शब्दावर विश्वास बसायला हवा. तसेच होईल आई. अजून एक गोष्ट अवघड आहे पण बघ, प्रधानजींना तुझ्या विश्वासात घे. का कोण जाणे पण मला असं वाटतं की त्यांना हे सगळं ठाऊक असावं. हो खरं आहे, प्रधानजी कोणी सामान्य व्यक्ती नाही. लक्ष्मीदेवी आणि प्रधानजी माझ्याशी ममत्वाने बोलतात. मी आग्रह धरला तर ते माझ्यासाठी हवं ते करतील, पण ते माझ्या बाजूने बोलतील की नाही हे नाही मला सांगता. प्रयत्न तर करून बघ. अख्यान सुरू होण्यापूर्वी तू हे महत्वाचं कार्य करावंस. म्हणजे बघ, सर्व काही तुझ्या बाजूने घडेल. मी प्रयत्न करेन. लवकर कर, नाही तर ती बानू आहेच. तिला कळलंय इथे कोण महत्वाचं आहे आणि काय केलं म्हणजे त्यांच्याशी जवळीक वाढेल. काहीही म्हण, पण दिसते तशी साधी सुधी नाहीये तुझी सवत. तशी असू दे, पण तू म्हटल्याप्रमाणे प्रधानजींना माझ्या बाजूने करण्याचा प्रयत्न करेन. माझे बंधू आहेत ते आणि भगिनीसाठी ते एवढं तर करू शकतात. आता माझी लेख शोभतेस. बाहेर चालला आहे का? होय जाणार आहे. पर असं विचारू नये गंगे. कुठं चालला आहे? ऐका आता काय करावं ग, तुला किती प्रश्न विचारतीयास. तसं नाही पर कुणासनी सांगणार नाहीस न. नाही बोलायची. या परदानजीसनी भेटायला जाणार. पण ते कसं भेटायचं तुम्हासनी? म्हणजे बाण बी मला इतकं विचारलं नसेल गंगे. रामासनी तुमची काळजी घ्या हात पाठवला आहे. रामासनी तुम्ही समज सांगाय हो. त्या सांगावा धाडला आहे परधानजीसनी गडावर. त्यांचा सांगावा येईल नाहीतर भेटतेलच मला ते. आता कान कशा पाहिजे ते विचारू नको. राहिलं मला एक सांगायचं, देव बी भेटणार आहेत का? नाही ग, पण त्यासनी कळल का म्या परधानजीसनी भेटणार आहे. माझं एक काम आहे त्यांच्याकडे. पर काय ते म्या तुला नाही सांग. पर तुमचं समज म्या बी यायचं आहे का गडा? न ग, तू थांबतच वाड्या. राघू बघा दादा कुठं आला सांगाव. थांबा की बाई. गंगे मी नाही थांबत, मला जायलाच हो. अगं ते वाट बघत असत्याल गडावर. होय एवढी घाई कशापाई करताय साहेब. थांबा की येत्याल ते. गड चढून जाणार उतरून येणार वेळ लागणारच की. राघोबा गड उतरत असत्याल तर भेटत्याल मला वाटत. चांगल्या कामात असं वाट नाही आडवू. चल येते मी. भय मी तुमची वाट बघते. भय आत यावं का जी? राघोबा या. राघोबा आपण बाणाईच्या वाड्याबाहेर सेवेत असताना. वहीजी सांगावं आहे जी. जी बाणाईसनी तुम्हासनी भेटायचं आहे जी. तुमच्या संगत बोलायचं आहे. विनंती आहे जी त्यांची. कुठे आहे बाणाई? जी गडाच्या वरच्या बाजूला भेटायला येत आहेत त्या. बर या तुम्ही. जी प्रधानजी आता तर तुम्हाला जावंच लागेल. या जाऊ पहा काय होत आहे ते. आता श्री महासादेवींना उत्तर देणं विधिलिखितच आहे तर. पण तुम्हाला ते अवघड नाही जाणार. काही झाले तरी मी आहेच. बरं देवा येतो. या.
माळसा मी सांगितलेलं सारं ध्यानात ठेव आणि त्याप्रमाणेच वाग, म्हणजे बघ सारे कसे बदल घे. येऊ का? ये बाळ. एक सांगायचं होतं. अगं सांग ना. पण तुम्ही रागावणार तर नाहीत ना? आम्ही काय रागावू, सांग. प्रधानजी त्या बानूला भेटायला चालले आहेत. देवा, हे सगळं काय चाललंय? माझ्या माळसानी असं काय केलं म्हणून सगळे तिच्या विरुद्ध वागतायत? आणि भेटायला जाण्याआधी ते देवांसोबत होते. आता काय करायचं माळसा? आजवर मी या सगळ्याला तोंड देत गेले, पण आता मी रागवणार नाही, तर त्यांना थेट विचारणार आहे की या सगळ्याचा अर्थ काय. बाणाईच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठीची ही भेट. तिचं चित्त कशामुळे विचलित झालं आहे हे जाणून घेण्यासाठीची ही भेट. आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर जाताना ते अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिला योग्य त्या मार्गाचे संकेत देण्यासाठीची ही भेट. मोठी चूक झाली आहे. उठ बाणाई, सावर स्वतःला. उठ बाणाई, हे वागणं तुला शोभणार नव्हे. देवा, पर लई मोठी चूक झाली आहे खरंच माझ्याकडनं. आणखी ती बी म्हणलं तरी मी ती कधी बी विसरणार नाही. बाणाई, तुला हे सगळं सांगायचं होतं म्हणून ही भेट घ्याविषयी वाटली का तुला? वय देवा, म्हणजे तू हे असं सगळं म्हटल्यावर तू पुन्हा अशी चूक करू नकोस असं मी तुला म्हटलं की झालं? या भेटीचं प्रयोजन झालं हो ना? आता नाही, म्हणजे मला काय बी सुचना झालं आहे देवा. तुम्ही मला काय म्हणून दर्शन दिलं आणि मी काय केलं बघा. मी हे इसरलेच का? म्या कोण आहे हे मला कळावं म्हणून तुम्ही मला दर्शन दिलं. म्या आपली माझ्यातच रमली. बाणाई, आता तू योग्य मार्गावर आली आहेस असं मी म्हणेन. बाणाई, तुझ्या हातून जी चूक झाली आहे ती चूक नाही हे लक्षात घे. परंतु हे देखील तितकंच सत्य आहे की मी आणि श्री लक्ष्मी देवींनी तुला आमचं मूळ रूप दाखवल्यामुळे तू काहीशी निश्चिंत झालीस आणि त्यामुळे आज अंतिम सत्य कळण्यासाठी तुला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. वयजी, पर आता तसं होणार नाही, यासाठी तुम्हीच आता मला वाट द्यावाजी. बाणाई, म्हणजे तुझं मूळ रूप काय आहे हे कळण्यासाठी मी थेट तुला सहाय्य करावं अशी अपेक्षा आहे का तुझी? नाही तसं नाही, पर ही. बाणाई, आज मी तुला अत्यंत महत्वाच्या अशा गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या तुझ्या हितासाठी आहेत, तुझ्या भल्यासाठी आहेत, आणि म्हणूनच तू त्यांचं नीट श्रवण करावं. वय देवा, बाणाई, तुला आम्ही दर्शन दिलं, तुला आमचं मूळ रूप समजलं, परंतु ह्याचा अर्थ आत्मज्ञानासाठीचा मार्ग तुला मिळाला आहे असं नाही. आत्मज्ञानासाठीचा मार्ग तुला स्वतःला शोधायचा आहे बाणाई.
लहान तोंडी मोठा घास घेते आहे देवा, पर महाराज मला म्हणले कमाला तुमचं मूळ रूप दिसलं आहे, पर तुमचं स्वरूप माझ्या ध्यानात आलं ना, ते मला जाणून घ्यायचं आहे देवा। बनाई, नारद मुनींनी योग्य तेच सांगितलं आहे, अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला निरनिराळे प्रश्न पडतात, आणि ते प्रश्न पडले असताना आपल्याला सहाय्य होतं ते अशाच प्रकारे। आणि म्हणूनच मला तुम्हाला हे विचारायचं आहे, काही समज का? आणि मला काही समजा मोर जावं लागत आहे, कारण तेच लिहिलं गेलं आहे बाणाई,